नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत महा टी पेपर एक व दोन अंतर्गत विचारले जाणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड पेडागॉजी या संदर्भात आपण प्रश्नोत्तरे पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश यांनी केली तर ऑप्शन एक वॅटसन यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानशास्त्र अशी व्याख्या केली प्रश्न दुसरा एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धत पद्धती अत्यंत उपयुक्त असते तर ऑप्शन दोन सर्वेक्षण करेक्ट उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न कातडीच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप म्हणून आपण घाबरतो हे डॅश डॅशचे उदाहरण आहे ते कशाचे उदाहरण आहे समावेशाचे मनाचा कल इंद्रिय भ्रम आणि चित्त भ्रम तर ऑप्शन तीन इंद्रिय भ्रम उत्तर होय कारण पट्ट्याचा स्पर्श जो झालेला आहे तो आपल्या पायाला किंवा जिथे तो चिटकला आहे किंवा लागला आहे तिथे झाला आहे म्हणजे त्या इंद्रियाला झाला त्वचेला झाला त्यामुळे ते इंद्रिय भ्रम होय तर चित्तभ्रम जे आपला भास होणे कल्पना होणे तर ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडली तर सामाजिक सामाजिक निरीक्षणाची जी उपपत्ती आहे अध्ययन उपपत्ती ही आल्बर्ट बांदुरा यांनी मांडली ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश डॅश होय साधक अभिसंधान ही उपपत्ती कुणी मांडली असा हा प्रश्न तर ऑप्शन दोन बी एफ स्किनर करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात तर यातील कल्पना कोणत्या प्रकारच्या असतात कल्पनेचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे तर ऑप्शन दोन सृजनात्मक ज्याला आपण क्रिएटिव्हिटी असं म्हणतो इंग्रजीमध्ये तर क्रिएटिव्हिटी आपल्याला यांच्या कार्यातून पाहायला मिळते ऑप्शन दोन सृजनात्मक करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती डायडॅश या मानसशास्त्रज्ञांनी मांडली तर ऑप्शन एक कोर्ट लेविन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती यांनी मांडली कोणी मांडली असा हा प्रश्न तर जट करेक्ट उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न व्यक्ती तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे डयदास यांचे मत आहे तर असे मत कोणाचे आहे ऑप्शन चार कोहलर यांचे मत आहे ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न कोणत्याही गोष्टीला जाणून घेण्यासाठी मनाने केलेले धडपड म्हणजे डॅश होय तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय ऑप्शन तीन करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश यांनी म्हटले आहे तर असे जुश्री यांनी म्हटले आहे ऑप्शन एक आपला करेक्ट उत्तर पर्याय होय त्यानंतर प्रश्न क्रमांक बहात्तर सायकलवर तोल सांभाळताना सांभाळ सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे संक्रमणाचे डॅश उदाहरण आहे म्हणजेच सायकल शिकताना आपण जो बॅलन्स करण्याची शिकत असतो तर ती बॅलेन्स करायची जी आपली कला आहे किंवा आपण अधिग्रहित केलेलं आपण मिळवलेलं जे कौशल्य आहे तेच कौशल्य आपल्याला कुठे उपयोगी येतं तर आपल्या स्कूटर शिकायची असेल किंवा आपल्या मोटरसायकल शिकायची असेल तर तसाच तो देव आपल्याला तिथे सांभाळावा लागतो असं हे वाक्याचं अशा ह्या प्रश्नाचं म्हणणं आहे तर याला आपण काय म्हणूया त्याला आपण धन संक्रमण म्हणूया काय व्हायला लागले आपण एकीकडे शिकलेली कला कौशल्य हे दुसरीकडे उपयुक्त ठरले तर ते धन अध्ययन पण आपल्या त्याला म्हणता येतं आणि धन धनात्मक असलेलं संक्रमणसुद्धा होय तर ऑप्शन एक धनसंक्रमण आपल्याला म्हणता येईल तसंच ऋणसंक्रमण काय आहे तर एखादी आपण जर कला शिकलं आणि ती कला आपल्याला दुसरीकडे अडसर ठरत असेल तर ते ऋणसंक्रमण आणि एखादी कला एखादं कौशल्य आपण शिकलं आणि ते दुसरी कला शिकताना कुठल्याही प्रकारे अडसरही ठरत नाही आणि त्याचा फायदाही जर होत नसेल तर ते शून्य संक्रमण होय ऑप्शन एक धनसंक्रमण करेक्ट उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न विकास अवस्थेतील वयोगट सहा ते बारा या कालावधीला डॅश डॅश असे म्हटले जाते तर विकास अवस्था ज्या आहेत यातील आपण जे गट पाडलेले आहेत त्यामध्ये पहिली अवस्था जी आहे शेषावस्था यामध्ये ज्यांचे वय शून्य ते पाच वर्ष असते यापर्यंत हे शेषावस्थेतील वयोगट आपण त्याला म्हणतो त्यानंतर सहा ते बारा जो वयोगट आहे तर तो किशोरावस्थेतील आहे आणि त्यानंतर पुढचा जो वयोगट आहे जर आपण टीन एज म्हणतो म्हणजे थर्टीन ते नाईन्टीन तर हा जो वयोगट आहे याला आपण कुमार अवस्था किंवा पोगांड अवस्था असं म्हणतो तर आपले इथं जे उत्तर आहे ते आहे वयोगट सहा ते बारा ते म्हणजेच ऑप्शन दोन किशोरावस्था होय त्यानंतर पुढचा प्रश्न स्मृती म्हणजे नवा अनुभव असे ड्याद्याश यांनी म्हटले तर स्मृतीची व्याख्या कोणी केली असा आहे तर ऑप्शन दोन रॉस हे आपलं करेक्ट उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न चित्रकार चित्र रेखाट्यात चित्र इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही हे अवधानाचे उदाहरण होय कोणतं अवधान आहे त्याचं तर ऑप्शन एक ते अभ्यास अवधान आहे तर मनभान किंवा स्थळ काळ विसरून जाणे अशा प्रकारचं अवधान आपल्याला ऑप्शन एक पाहायला मिळतो अभ्यास अवधान त्यानंतर पुढचा प्रश्न बाह्य उद्दीपका संबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश डॅश म्हणतात तर ऑप्शन तीन संवेदना करेक्ट उत्तर होय ज्याला आपण इंग्रजीमध्ये इम्पल्स असं म्हणतो म्हणजे आपले जे पंचे आहे, पंचेंद्रिय आहेत पंचेंद्रियाला कुठलीही बाब जर ज्ञात झाली तर ती आपल्या मेंदूकडे पाठवली जाते त्याची संवेदना मेंदूकडे पाठवली जाते तर मज्जा संस् मज्जा तंतूमार्फत ज्याला आपण चेतापेशी असंही म्हणतो तर इकडून मिळालेला सिग्नल इकडून मिळालेला इम्पल्स हे आपण मेंदूकडे पाठवतो तो इम्पल्स म्हणजे दुसऱ्या दिसत काही नसून ती संवेदना होय पुढचा प्रश्न बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे यांनी म्हटले आहे तर ऑप्शन एक असे स्टनने म्हटले आहे तर पुढचा प्रश्न आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असे डायडाशननी मत मांडलेले आहे तर ऑप्शन चार अल्फ्रेड बिनेज असं म्हणणं आहे की आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धीचे चार पैलू आहेत आणि ह्या पैलूनुसार आपण काय करत असतो घडत असतो आपला विकास वाढ होत असते शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डायडाशनी मांडला तर ऑप्शन चार डॅनियल गोलमन यांनी असा विचार मांडला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजेच डॅडॅश होय तर ते मिश्रण म्हणजेच प्रेरणा प्रेरणेमुळे आपण काय करतो एखादं आपलं जे साध्य ठरवले आहे ते गाठण्यासाठी आपण प्रवृत्त होतो आपल्याला चालना मिळते आणि आपण शेवटपर्यंत त्याला आपल्या वर्तनातून आपल्या कार्यातून आणि कृतीमधून त्याला टिकून ठेवतो ती ग ती बाब ती गत म्हणजेच प्रेरणा होय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक का आहे म्हणजे अध्यापन त्याला ग्रही त्याला मिळवण्यासाठी काय आवश्यक का आहे असा हा प्रश्न एक प्रवर्तन दुसरं बक्षीस तिसरं शिक्षा आणि चार साहित्य तर ऑप्शन एक प्रवर्तन करेक्ट उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न इसवी सन एकोणावीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा डॅशडॅश यांनी सुरू केली तर ऑप्शन चार गिजूभाई बदेका करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक हे आहेत तर अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश आहेत असा हा प्रश्न ऑप्शन तीन मार्शा विल व ब्रूस जॉईस करेक्ट उत्तर होय त्यानंतर सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली येथे शिक्षकाने अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले आहेत म्हणजेच आपण शिकवत असताना विद्यार्थ्यांना आपण त्याचं जे पूर्वज्ञान आहे हे तपासण्यासाठी जे प्रश्न विचारतो त्यातून जर आपण अशी प्राथमिक माहिती काढून घेतली त्यांना माहीत असलेली त्या उपघटकासंबंधी जी माहिती आहे ती काढून घेणे हे शिक्षकांची कोणती कृती आहे कोणतं अध्यापनाचं सूत्र आहे असा हा प्रश्न तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे त्याला जे ज्ञात आहे त्या अगोदर जे माहीत आहे त्याचा संबंध नवीन घटकासोबत जोडणे म्हणजेच ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र त्या शिक्षकाने वापरले पुढचा प्रश्न यशस्वी अध्यापन म्हणजे काय तर यशस्वी अध्यापन आपण कशाला म्हणू तर शाळेचा शंभर टक्के निकाल लागणे याला सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्य सहवतीर्ण होणे याला का परिणामकारक अध्ययन होणे याला आणि विद्यार्थ्याचे यश याला तर ऑप्शन तीन परिणामकारक अध्ययन आपलं करेक्ट उत्तर होय अध्ययन हे परिणामकारक होणं फार गरजेचं आहे ह्यासाठीच आपली जी पूर्ण शिष्टीबाजते पूर्ण शाळा खडा खळू फळा आणि शिक्षक ह्या सर्व बाबी आपल्याला त्यासाठी कार्य करत असतात अध्ययन होण्यासाठी तर अध्ययन परिणामकारकता हा आपला सर्वात महत्त्वाचा भाग घटक पाहायला मिळतो पुढचा प्रश्न शहाऐंशी क्रमांक क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा तर क्रियात्मक क्षेत्रातील विकासाचे जे टप्पे आहेत आपल्याला विकास टप्पे सांगायचे आहेत आणि ते क्रमवार सांगायचे आहेत क्रमशील सांगायचे आहेत तर ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर ठरणार आहे अनुकरण क्रियाकौशल्य अचूकता संधीकरण आणि स्वाभाविकीकरण तर ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न खाली दिलेल्या वर्तनाबद्दल वर्तन बदल दिले आहेत काय आपल्याला खाली वर्तन बदल दिले आहेत बदलणारे वर्तन त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा आपल्याला बोध कसा होतो बोध होण्याचं जे वर्तन होतं ते कसं घडतं या संदर्भातला आपल्याला करेक्ट पर्याय शोधायचा आहे तर ऑप्शन तीन जो आहे विनित परिचद वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे सोडवतो म्हणजे त्याला त्या परिच्छेदाचा त्या पॅशेजचा त्याला बोध होतो आणि त्यातून तो प्रत्यावरण करतो उत्तरे देतो किंवा सोडवतो तर ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत आता प्रश्न कसा येतो पहा तर विशेष शिक्षण म्हणजे आपण स्पेशल एज्युकेशन म्हणतो विशेष शिक्षणाची गरज नसणारी मुलं आपल्याला शोधायची म्हणजे सामान्य मुलं आपल्याला शोधायची तर त्यामध्ये एक बौद्धिकदृष्ट्या मागासलेली मुले त्यांना विशेष शिक्षणाची गरज असते तर हे आपलं उत्तर नाही दोन उच्च दर्जाची बुद्ध बुद्धिमत्ता असलेली मुले लक्षात घ्या मागासलेली बुद्धिमत्ता असलेली मुले यांना पण विशेष शिक्षणाची विशेष प्रयत्नाची गरज असते त्यानंतर मा ज्यांची बुद्धिमत्ती बुद्धिमत्ता प्रखर आहे जास्त आहे किंवा उच्च दर्जाची आहे त्यांना पण आपल्याला अधिकचं शिक्षण अधिकचा अभ्यास किंवा त्यांना अधिकचं प्रोत्साहन देणं गरजेचं असतं ते ते तर तेही आपलं उत्तर नाही त्यानंतर अध्ययन अक्षमता असलेली मुले तर अक्षम त्यांना शिकण्याची अक्षमता असेल कुठल्याही कारणाने तर आपण त्यांना विकलांग असं म्हणतो तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला विशेष शिक्षण देण्याची गरज असते तर आपल्याला गरज नसणारे विद्यार्थी सांगायचे कोणाला आपल्याला सहज शिक्षण देता येईल तर जर आपण सामान्य शिक्षण असं म्हणतो सामान्य अध्ययन अध्यापनसुद्धा म्हणतो तर ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर ठरेल ते म्हणजेच अध्ययन क्षमता असलेली मुले अध्ययन क्षमता असलेली मुले यांना आपण पन सामान्यपणे शिकू शकतो जर आपण जनरल एज्युकेशन असं म्हणतो तर ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते तर अध्ययनाची जी क्रियाशीलता आहे तर ती शारीरिक व मानसिक ह्या दोन्ही स्वरूपाची ती असावी लागते त्यावेळेस अध्ययन जे आहे ते, ते परिणामकारक का आपल्याला झालेलं पाहायला मिळतं त्यानंतर शेवटचा प्रश्न अध्यापनशास्त्र म्हणजे एक पद्धती व प्रतिमान यांचं प्रतीक दोन तत्वे व नियम ज्यामध्ये मांडलेले असतात असे शास्त्र तीन अध्यापनाची ज्यात सूत्रे दिलेली असतात आताच आपण होते एका प्रश्नामध्ये अध्यापनाचे सूत्र ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे पाहिलेलं आहे तर मूर्ताकडून अमूर्ताकडे हेही एक सूत्र आपल्याला पाहायला मिळतं तर इथे आपल्याला जे तीनही पर्याय दिलेले आहेत तर ये एकत्रित मिळून अध्यापनशास्त्राचं ते काय आहेत गाभा आहेत तर ऑप्शन चार वरील सर्व करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तसेच चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद